Hello students, good morning everybody. Class first, subject English. Today we learn the fox and the crane. Page number 73-74. Look, listen and enact. आता बघा ही स्टोरी आहे द फॉक्स अँड द क्रेन. फॉक्स मीन्स काय? कोल्हा. आणि क्रेन मीन्स करकोस. ज्याची अशी लांब चोच असते त्याला करकोस इथे म्हटलेलं आहे. तर वन्स अ फॉक्स मेट अ क्रेन. वन्स म्हणजे एकदा. एकदा काय झालं? अ फॉक्स मेट अ क्रेन. कोल्हा करकोच्या सोबत भेटला. हॅलो क्रेन, हाऊ आर यू. आता हा फॉक्स त्याला भेटल्यानंतर तो काय म्हणतो बघा. हॅलो क्रेन, क्रेन तू कसा काय आहे, करकोश तू कसा आहे. तर हा काय म्हणते, हाऊ आर यू. आय एम फाईन. मी कसा आहे? मी छान आहे. थँक यू. हाऊ आर यू, तू कसा आहे. हा सुद्धा म्हणतो आय एम फाईन, मी पण छान आहो. क्रेन, डू यू लाईक हिम. आता हा फॉक्स क्रेनला काय म्हणतो बघा. क्रेन, डू यू लाईक हिम. तुला खीर आवडते का. ओ यस, आय लव खीर. मला खीर फारच आवडते. देन कम टू माय हाऊस, वी शॉल हॅव खीर. तू माझ्या घरी ये. देन केम टू माय हाऊस, तू माझ्या घरी ये आणि आपण काय करू, तर खीर तयार करू आणि आपण खाऊया. क्रेन वेंट टू फॉक्स हाऊस. हा क्रेन करकोच कुठे गेला? क्रेन वेंट टू फॉक्स हाऊस. हा कोल्ह्याच्या घरी गेला. फॉक्स सर्व खीर इन टू डिशेस. आता कोल्ह्याने काय केलं बघा, खीर तयार केल्यानंतर असे जे पसरट ठाई असते त्या ठाईमध्ये प्लेटमध्ये आणि काय केली, खीर सर्व केली. सर्व म्हणजे वाढली. आता वाढल्यानंतर बघा, इट अप युअर खीर क्विकली. आणि फॉक्स काय म्हणतो ह्या क्रेनला, करकोशला, की इट अप युअर खीर क्विकली. तुझी खीर तू पटपट खा. परत मी तुला काय करणार आहे, देन आय विल गिव यू सम मोअर. परत मी तुला खीर देणार आहे. तुझी जी वाढलेली खीर आहे ती खीर तू भरभर खा किंवा पटपट खा आणि खाल्ल्यानंतर मी तुला परत खीर देणार आहे. पुअर क्रेन. पुअर म्हणजे बिचारा. आता बघा, जेव्हा पसरट ठाईमध्ये दोन ठायामध्ये खीर वाढल्यानंतर हा क्रेन कसा, याची चोच आहे. आता त्या डिशमध्ये याची चोच तर पोचत आहे, पण त्या चोचेनी याला पाहिजे तसं ती खीर खाता येऊ राहिली का? नाही. पुअर क्रेन, बिचारा क्रेन. काय झालं बघा, ही कुड नॉट ईट क्विकली. तो घाईघाईने ती खीर खाऊ शकला का? नाही. फ्रॉम द डिश. देन फॉक्स एट अप ऑल द खीर. आणि फॉक्सने काय केलं, पसरट भांडे असल्यामुळे त्याला पटपट ती खीर खाता आली. पण क्रेनला ती खीर खाता आली नाही, कारण त्याची जी चोच होती ते चोच त्याची लांब होती, त्याच्यामुळे त्याला ती खीर खाता आली नाही. ही बिगेन टू लॉफ. आता ह्या फॉक्सला फार हसायला आलं की मी तर पटपट खाऊन टाकली खाईतली खीर आणि याला खाताच आली नाही. म्हणून हा फॉक्स काय करायला लागला, लॉफिंग करायला, हसायला लागला. हा हा हा, त्याने जोरजोराने हसायला सुरुवात केली. क्रेन सेड, फॉक्स कम टू माय हाऊस टुमारो. आता करकोशला सुद्धा याचा बदला घ्यायचा होता. याने जसा बदला घेतला तसं करकोशला वाटलं की याला सुद्धा आपण आपल्या घरी बोलवायला पाहिजे आणि याला सुद्धा आपण अशीच खीर चारायला पाहिजे. देन काय झालं, क्रेन सेड, फॉक्स कम टू माय हाऊस टुमारो. तू उद्या माझ्या घरी ये. वी विल हॅव सम मोर खीर. मी सुद्धा उद्या तुला खीर देणार आहे. फॉक्स वेंट टू क्रेन हाऊस. जसा हा क्रेन फॉक्सच्या घरी आला तसा हा फॉक्स सुद्धा त्याच्या घरी गेला. क्रेन सर खीर इन टू टॉल पिक्चर्स. आता इथे बघा, तुम्हाला उंच अशा सुरया दाखवलेल्या आहे. बघा फर्स्ट पिक्चरमध्ये काय होतं, ह्या ठाया होत्या पसरट. आता इथे बघा, क्रेनच्या घरी जेव्हा हा फॉक्स जातो तेव्हा ह्या क्रेननी काय ठेवलेले आहे, तर टू टॉल पिक्चर्स, उंच अशा सुरया ठेवलेल्या आहेत. आणि त्या सुरयामध्ये त्यांनी काय केलं बघा, सर खीर इन टू टॉल पिक्चर. दोन उंच अशा सुरयामध्ये त्यांनी ती खीर ठेवलेली आहे. इट अप युअर खीर क्विकली. आणि क्रेन त्या फॉक्सला काय म्हणतो, फॉक्स इट अप युअर खीर क्विकली. तुझी जी खीर मी वाढलेली आहे ती खीर तू पटपट खा किंवा भरभर खा. देन आय विल गिव यू सम मोअर. परत मी तुला खीर वाढणार आहे. पुअर फॉक्स, ही कुड नॉट ईट क्विकली फ्रॉम द पिक्चर्स. बघा, सुरे उंच असल्यामुळे
फॉक्स काही खीर खाऊ शकला का नाही. पुअर फॉक्स ही कुड नॉट ईट क्विकली फ्रॉम द पिक्चर. सो क्रेन एट अप ऑल द खीर. आणि क्रेनने काय केलं, त्याची लांब सोच असल्यामुळे त्याने ते सुरईमधली खीर पटापट बरोबर खाऊन टाकली. नेक्स्ट बघा, अशा प्रकारे काय झालं, तर खीर क्रेनने पूर्ण खाल्ली आणि शेवटी बिचारा हा फॉक्स जसा आहे तसाच उभा राहिलेला आहे. बघा पिक्चर, लुक ॲट इन युअर टेक्स्टबुक. तुम्हाला इथे पिक्चरमध्ये दिलेले आहे सुरईमध्ये, याची चोच लांब असल्यामुळे क्रेनने ती खीर पटापट खाऊन टाकली आणि हा फॉक्स बिचारा तसाच राहिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, फॉक्स लर्न हिज लेसन. अशा प्रकारे कोल्ह्याला चांगला धडा मिळाला की जेव्हा तो आपल्या घरी त्यांनी क्रेनला बोलवलं आणि क्रेनला त्याने खीर खाऊ दिली नाही, थाळी पसरत ठेवल्यामुळे, तसंच त्याचा बदला ह्या क्रेनला घ्यायचा. तर याने सुद्धा काय केलं, तर दोन उंच सुरईमध्ये खीर ठेवली आणि अशा प्रकारे फॉक्स सुद्धा तो खीर खाऊ शकला नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, पेज नंबर 73 आणि 74 वरचं हे जे स्टोरी आहे, स्मॉल स्टोरी आहे फॉक्स अँड क्रेन, तर ही स्टोरी तुम्हाला काय करायचं आहे, रायटिंग वर करून घ्यायचं आहे, लर्न करायचं आहे. आणि याच्यामधले मी जे तुम्हाला हार्डवर्क दिलेले आहे हे हार्डवर्क सुद्धा लिहून घ्यायचे आहे, लर्न करायचे आहे. आणि तुमचा जो फर्स्ट नंबरचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर लिहिलेले हार्डवर्क्स पाठवायचे आहे. ओके,